स्थानिक शेतकरी व मच्छीमारांना देशोधडीला लावणाऱ्या JSW स्टील कंपनीच्या प्रशासनाची मस्ती उतरवू आणि वंचितांना भाजपच्या वतीने न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. पेण येथे JSW कंपनीच्या गेट समोर बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. JSW कंपनीकडून धरमतर खाडीत कच्च्या मालाची वाहतूक करण्यात येते, त्यामुळे या खाडी किनाऱ्यावरील अलिबाग व पेण तालुक्यातील शेकडो मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या ठिकाणी कंपनीच्या महाकाय बोटींची वाहतूक होत असल्याने खाडीची बांध बंदिस्ती फुटून हजारो एकर भात शेती नापीक झाली आहे. याबाबत कंपनी उदासीन आहे, त्यामुळे भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय जांभळे, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग म्हात्रे आदींसह हजारो शेतकरी मच्छीमार बांधव उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. या 2 महिन्याच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टींवरती कारवाईला सुरुवात झाली पाहिजे आणि ही जर कारवाईला सुरुवात ही कंपनी करणार नसेल तर आपण केलेला निर्धार हा पक्का आहे आणि तो निर्धार करूनच आपल्याला याच्यामध्ये उतरायचं आहे. आणि सगळ्यात पहिली घोषणा आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत की आपण सगळी मंडळी आज ज्या निर्धारानं आलोय हा निर्धार फक्त आजच्या पुरता नाही पण या कंपनीच्या विरोधात नक्की आहे की आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना आणि मग घेतल्याशिवाय जायचं नाही. या निर्धारानं आपण सगळ्या मंडळींनी आज या ठिकाणी परत जाऊया आणि ज्या ज्या वेळेला परत लागेल पुन्हा तुमच्यामध्ये येऊ आणि पुन्हा तुमच्या बरोबर नियोजन करून आखणी करून या पुन्हा या कंपनीच्या विरोधात गरज लागली तर आंदोलनाला उभं राहू इतकं या ठिकाणी सांगतो.